दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालावधीत पीक विम्या करता इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करत होतो आपण मोर्चे काढत होतो विमा कंपन्यांवर मोर्चे काढत होतो आता विमाही मिळत नाही आणि कोणी मोर्चेही काढत नाही आता कुठलाच पक्ष या ठिकाणी मोर्चे काढायला तयार नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे काही जिल्हे तर एका वर्षात पाच पाच आपत्तीला गेले आहेत सरकारही काही देत नाही आणि पीक विमा भी कंपनी या ठिकाणी ऐकत नाही आम्ही त्या कंपन्यांना वटणीवर आणायचो त्यांच्याशी झगडायचो त्यांना नियम दाखवायचो आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यायचो आता अवस्था अशी आहे जिल्हा तालुका पातळीवर तक्रार निवारण समित्यांकडनं निवारण होत नाही समिती सांगते कृषी यंत्रणा महसूल यंत्रणेकडे जा ते दोघं एकमेकाकडे टोलवाटोलवी करतात कृषी विभाग शेतकऱ्यांची नोंद घेत नाही अध्यक्ष महोदय विमा कंपन्या केवळ अर्ज भरण्याकरता पैसे मागतायत आणि मी तर या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी विमा कंपन्यांनी असे एजंट ठेवले आहेत जे ऑनलाइन करण्याकरता पाचशे रुपये मागतायत ही कोणची नवीन पद्धत आली हे पाचशे रुपये कसे मागू शकतात ते अध्यक्ष महोदय वेळेवर पंचनामा नाही आणि अध्यक्ष मोदय त्यामुळे या ठिकाणी अनेक अडचणी आहेत खरं म्हणजे मग मग काल मंत्री महोदय म्हणाले की या संदर्भात बैठक मी जरूर येईल बैठकीला नक्की कारण त्याची आवश्यकताच आहे कारण शेवटी आम्ही केंद्र सरकारला विचारलं तर केंद्र सरकारने सांगितलं की याचे टेंडर काढण्याचे अधिकार हे राज्या राज्याचे आहेत राज्य सरकार टेंडर काढतात आणि त्यानुसार या विमा कंपन्या ठरतात था। त्यांचे दर ठरतात था। आणि आता आपण बघा सप्टेंबर दोन हजार एकवीस अखेर आठ पॉईंट लाख पूर्व सूचना दिल्या पण त्यापैकी इंटिमेशन सर्वे झाला चार पॉईंट त्र्याहत्तर लाखाचा म्हणजे पन्नास टक्क्याचा याच कारण काय विमा कंपन्यांना माहिती आहे की पन्नास टक्के घट दिसली तर पंचवीस टक्के पैसे आगाऊ द्यावे लागतात आम्ही भंडाऱ्यात नेऊन दिले होते पंचवीस टक्के पैसे आगाऊ द्यावे लागतात अध्यक्ष मोरे त्यामुळे त्या जात नाही मग हे कोणी पाहायचं राज्य सरकारने कारण आपण त्यांना ती निविदा दिली आहे आपण करार केलाय कराराचं उल्लंघन केलं आपण कारवाई करायची आहे त्यामुळे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की करारानुसार तुम्ही पंचवीस टक्के पैसे आगाऊ द्यायचे आहेत ते पैसे तुम्ही द्या तो इंटिमेशन सर्वे करताच ते त्या ठिकाणी जात नाहीयेत आज आपण बघा खरीप दोन हजार सोळा ते खरीप दोन हजार एकोणीस चौदा हजार नऊशे चाळीस कोटी रुपये मिळाले म्हणजे चार वर्षात ती सरासरी किती आहे तीन हजार सातशे पस्तीस कोटी आणि खरीप वीस खरीप एकवीस सरासरी किती आहे सतराशे बावन कोटी म्हणजे पन्नास टक्के आणि अध्यक्ष महोदय तुम्ही काल म्हणत होता त्याच्या आधीचा विमा त्याच्या आधीच्या विम्याची आकडेवारी तुम्हाला दाखवतो आधीच्या पंधरा वर्षामध्ये सरासरी मिळाल्या पाचशे बारा कोटी रुपये पाचशे बारा कोटी सरासरी एकूण विम्याच्या हप्त्याचा तुलनेत विचार केला दोन हजार वीस साली वीस टक्के नुकसान भरपाई मिळाली एकवीस मध्ये चौपन्न टक्के मिळाली आणि अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर खरीप सतरामध्ये ऐंशी टक्के अठरामध्ये बासष्ट टक्के आणि खरीप एकोणीस मध्ये एकशे तेवीस टक्के नुकसान भरपाई ही या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे माननीय मंत्री मोदय कुठेतरी कडक होण्याची आवश्यकता आहे नुसते कंपन्यांवर मोर्चेकडून होत नाही आपण सरकारमध्ये आल्यानंतर त्या कंपन्यांना वठणीवर देखील आणावं लागतं आम्ही आणलं होतं आपल्याकडने अपेक्षा आहे पण जरूर यामध्ये आपल्याला जी म्हणत लागेल आम्ही निश्चित करू आपल्यासोबत बसून करू आणि आपल्याही काही अडचणी असतील तर त्याही समजून घेऊन ज्या योग्य ठिकाणी पोचवायच्या त्या पोचवायचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू